केजरीवाल यांनी या छाप्याचं निमित्त करून मोदींवर जोरदार टीका केली आहे. पाहूयात केजरीवाल यांनी काय ट्विट केलंय. सीबीआयनं माझ्या कार्यालयावर छापा टाकलाय. मला राजकीय आव्हान देणं शक्य नसल्यानं हे मार्ग अवलंबत आहेत. मोदी हे भित्रे आणि मनोरुग्ण आहेत. सीबीआय खोटं बोलते. सीएम ऑफिस मधल्या फाईल्स तपासल्या जात आहेत. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत. रामराजे, या निमित्तानं पुन्हा एकदा दिल्लीतलं राजकीय वातावरण तापलंय. खरं तर काही दिवसांपूर्वी हे वातावरण होतं, आता मात्र पुन्हा संघर्ष सुरू झालाय आणि यावेळी निमित्त ठरलंय सुडानं केलेली कारवाई आणि त्या कारवाईच्या विरुद्ध आपच्या नेत्यांनी पद्धतशीरपणे दिलेली स्टेटमेंट. काय सांगाल? अशी सर्वात महत्वाचं म्हणजे की आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की केजरीवाल यांनी हे वातावरण राजकीय वातावरण तापवलेलं आहे. मात्र खर तर हा राजकीय सूड नाहीये, कारण हा दोन अधिकाऱ्यामधला वाद आहे हे आपल्याला स्पष्ट करावं लागेल. कारण जून महिन्यामध्ये आशिष जोशी हे सेक्रेटरी आहेत, मुख्यमंत्री कार्यालयामध्येच हे सचिव आहेत, त्यांनीच ही तक्रार जी आहे ती अँटी करप्शन ब्युरोकडे दाखल केली होती की राजेंद्र कुमार यांनी काही आयटी कंपनी स्थापन केलेल्या आहे आणि आयटी कंपनीला पुन्हा नंतर पब्लिक सेक्टरमध्ये घेण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं सरकारची जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते ऑटोमॅटिकली त्या कंपनीला दिले गेलेले आहेत. त्यामुळं ही कंपनी जी आहे ती संपूर्ण राजेंद्र कुमार यांचीच ही कंपनी आहे. ही जून महिन्यामधली तक्रार आहे आणि त्याच तक्रारीवर आधारित सीबीआयने हे छापे मारलेले आहेत. त्यामुळे कोणतीही माहिती न घेता केजरीवालनं हा केलेला फैसायात आहे आणि राजकीय वातावरण तापवण्याचाच हा प्रकार आहे असं आपल्याला स्पष्ट म्हणावं लागेल. राजेंद्र कुमार हे फेब्रुवारी महिन्यामध्येच मुख्यमंत्री कार्यालयामध्ये दाखल झाले होते आणि त्यापूर्वी त्यांच्यावर वेगवेगळे भ्रष्टाचारचे आरोप आहेत. तरी सुद्धा आता प्रश्न निर्माण झालेला आहे की केजरीवाल यांनी राजेंद्र कुमार यांना आपल्या कार्यालयामध्ये रुजू करून का घेतलं, त्यांची पार्श्वभूमी का पाहिली गेली नाही, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. आणि आशिष जोशी यांच्या तक्रारीवरूनच राजेंद्र कुमार यांच्यावर छापे घातलेले आहेत, त्यांच्या घरावर सुद्धा छापे घातले आहेत, चार ठिकाणी हे छापे घातलेले आहेत. मात्र आता वादंग वेगळंच पेटलेलं आहे. मोदी विरुद्ध केजरीवाल असा आता सामना केला जातोय. मात्र तसं नसताना दोन अधिकाऱ्यांमधला हा वाद आहे, कारण एका अधिकाऱ्याने दुसऱ्या अधिकाऱ्याचे भ्रष्टाचार जे प्रकरण जे आहेत ते बाहेर काढलेले आहेत. मात्र याला रंग जो आहे तो आता वेगळा दिला गेलेला आहे. आता सध्या मी दिल्लीमधील सचिवालयाच्या बाहेरच आहे आणि या ठिकाणी तिसऱ्या मजल्यावर हे संपूर्ण सर्चिंग सुरू आहे. सीबीआयचे अधिकारी तिसऱ्या मजल्यावर अद्यापही आहेत, ज्या ठिकाणी राजेंद्र कुमार यांचं कार्यालय आहे. त्यामुळे सीबीआयने स्पष्टीकरण दिलेलं आहे की मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये आम्ही अद्यापही प्रवेश केला नाहीये. मात्र ज्या फाईल्स असतात त्या मुख्यमंत्र्यांच्या साहीने गेलेल्या असतात. त्यामुळे सेक्रेटरीकडे सचिवांकडे ज्या फाईल्स आहेत, राजेंद्र कुमार यांच्याकडे ज्या फाईल्स आहेत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांची सुद्धा स्वाक्षरी आहे. याचाच अर्थ जर स्वाक्षरी असेल तर मुख्यमंत्र्यांची सुद्धा तपासणी होणार. मात्र अद्याप तरी तपासणी झालेली नाहीये. त्यामुळे हे प्रकरण अधिकच चिघळत जाणार हे मात्र नक्की आहे. नक्कीच रामराजे, एकूणच जर देशाचं चित्र पाहिलं तर लालू मुलायम सारखे विरोधक ऑलरेडी यांच्या विरोधात आहेत, भाजपच्या विरोधात आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणावरनं काँग्रेसही आक्रमक आहेत आणि आता या सगळ्यावरनं आप देखील आक्रमक होते. त्यामुळे भाजपचीच कोंडी होते की काय असं चित्रही दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. धन्यवाद रामराजे या माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.